ते वित्तमंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी तर पहिले सांगावं. खोक्याचं कामच करत नव्हते ते मंत्री. त्यांना डोक्यामध्ये नुसते झोपतानी झोपून उठताना खोके पाहणारे लोक आहेत ते फक्त खोक्यावरच बोलत राहतात. त्याला काही अर्थ नाही त्या लोकांना उत्तर देण्यामध्ये मला तरी वाटतं काही उपयोग नाही. कृपाल कोण तुम्हाला सांगावं एक गोष्ट. एक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितलं ना एकाने मी राजकारण सोडेल. ज्यांनी सिद्ध करून दाखवावं नाही सिद्ध करून दाखवलं खासदाराने तर त्याने उद्यापासून घरी बसायचं. या असला आरोप माझ्यावर करायचा नाही. उद्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तुम्ही खासगी आमदारांना पण विचारा माझी कामाची पद्धत कशी होती. ती उगेच उचलले जीभ लावली टाळायला